आतापर्यंत ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून 60 वर्षात कुठल्याही गावाचा विकास न होता, याच्या 5 वर्षामागं अलकाताई झोंबाड्यांनी जो गावाचा विकास केला हाच त्या निवडून पुढं चालू ठेवा. हीच त्यांना मी सर्व मतदार बंधुभगिनीला विनंती करतो, त्यांना भरघोस मतानं विजय करा. ज्या 5 वर्षात माझ्याकडे रास्ता नव्हता, पण अलकाताई भाऊसाहेब झोंबाडे आले पदावर आणि त्यांनी बहुतेक लोकांना रस्ता करून दिला. आणि मी हे सांगतो की यांच्याच पाठीशी उभं राहून यांना मतदान करावं अशी मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो. आमच्या गावचे भाऊसाहेब झोंबाड यांच्या मिसेस अलकाबाई झोंबाड सरपंच राहिले या मागच्या पंचवार्षिकमध्ये, आणि या पंचवार्षिकमध्ये आमच्या गावात खूप चांगले कामं झालेले. उदाहरणार्थ आता आमच्यासमोरच व्यायामशाळा बांधली, खूप दिवसाची अडचण होती आमच्या गावात, व्यायामशाळाच नव्हती. उदाहरणार्थ त्यांच्या प्रयत्नांनी कसे कोणी ना कोणी खासदार केले, कोणत्या निधीतून दिले ते त्यांनाच माहिती, पण त्यांनी आमच्या गावात व्यायामशाळा बांधली. खूप वर्षापासून आमच्या गावाला पाण्याचा प्रश्न होता, अक्षरशः पाण्याचा प्रश्न. मागच्या पंचवार्षिक बॉडीना जरी त्यांनी थोडे प्रयत्न, त्यांच्या प्रयत्नाला यश नाही आलं, पण या आमच्या ताईंनी आता जे आहे सरपंच भाई यांनी यांच्या प्रयत्नातून कसं होईना आतापर्यंत आमच्या गावातल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरला आहे. उदाहरणार्थ रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे, आता उदाहरणार्थ आमच्या इकडे डोंगराकडे रस्ता जाण्याला रस्ता आहे, तो रस्ता एवढ्या कमीत कमी 10 वर्षापासून आम्ही खूप बोलत होतो का हे सरपंच करतील ते सरपंच करतील, तर त्यांच्या प्रयत्नातून आमच्या पूर्ण आता आम्हाला रस्ता नव्हता तोपर्यंत झाला. थोडे प्रयत्न राहिले त्यांचे, थोडा मोरीचं काम आहे, तेवढं त्यांनी यावर्षी जर निवडून आलं तर त्यांनी ते जरूर करावं. उदाहरणार्थ आता तिकडं बहुतेक आमच्या गावात बहुतेक ठिकाणी रस्त्यांचे कामं त्यांच्या प्रयत्नातून चांगल्या प्रकारे झाले यावर्षी, एवढंच यावर्षी त्यांना चांगल्या मताने निवडून द्यावा. अलकाताई भाऊसाहेब झोंबाडे यांनी मागील 5 वर्षात इतके चांगले कामं केलेले. आपल्यासमोर ही जी भिंत आहे, डोम आहे, आणि आमच्याकडले खर्डे वस्तीवरती आमच्या रस्त्याला इतकी अडचण होती का, खूप जंगल होतं, पायी चालता येत नव्हतं, जनावरांना जाता येत नव्हतं, नदीला जनावरांना पाणी पिण्यासाठी जायला रस्ताच नव्हता. तर इतके प्रयत्न केले त्यांनी की खूप अडचणी येत होत्या, प्रयत्न करून सर्व शेतकऱ्यांना शांत बसून रस्ता व्यवस्थित केला, शिवरस्ता पण केला, सर्व कामे इतके चांगले केले आणि इथून पुढे पण त्या करतील ही अपेक्षा आहे. आणि त्यांना आता फक्त पूर्ण गावाने प्रचंड मताने निवडून द्यावे ही मी विनंती करतो. आमच्या गावात जवळपास घरकुल योजना 600 ते 700 घरांचं आमच्या सरपंचताईंनी कामं केली. आमच्या गावात सगळ्यात मेन घरकुल योजना जी आहे ती आमच्या अलकाताई झोंबाडने जवळपास 300 ते 350 घरांच्या आसपास त्यांनी योजना केली आणि जवळपास सगळे कामं पण केली. मी काही जास्त बोलू इच्छित नाही, पण जे आमच्या मंगाची कड मामांनी सांगितलं का त्यांना दाखला जो भेटणार आहे, आणि मी हेच सांगू इच्छितो का ते आजपण निवडून आलेले आहे.